रंगपंचमी, शिवजयंती, त्याचप्रमाणे धुळवड, होळी आणि शब ए बारात हे सण जवळपास अगदी लागून येत असल्यामुळे ते जनतेने कोरोनाचे वातावरण लक्षात घेऊन अत्यंत शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये साजरे करावेत असे आवाहन इगतपुरी येथील शांतता समितीच्या बैठकीमध्ये शहरातल्या अनेक मान्यवरांनी केले. ही बैठक 27 मार्चला इगतपुरी येथे झाली. तिला सहाय्यक पोलीस निरीक्षक डी पाटील आणि प्रभारी अधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्याचप्रमाणे नगरसेवक सुनील रोकडे, माजी नगरसेवक मिलिंदभाऊ व नगरसेविका जाधव मॅडम, राजेंद्र गुप्ता, रिपाईचे किरण फलटणकर, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, तसेच अनेक संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी, त्याचप्रमाणे समत खलिफा, तसेच सत्तार मणियार, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष, इगतपुरी व घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, शांतता कमिटीचे सदस्य यांनी यावेळी आपापले विचार मांडले. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कोरोनाबाबतचे सर्व निर्बंध हे काटेकोरपणे पाळले जातील असेही स्पष्ट करण्यात आले. कोविड परिस्थितीशी लढताना इगतपुरी तालुक्यामध्ये बरेच आमचे झुंजार कार्यकर्ते आणि अत्यंत जवळचे असे नातलग यांना आम्ही गमावून बसू. या परिस्थितीमध्ये आपण कसं लढायचं, प्रशासन आपल्या सोबत आहे, शासन आपल्या सोबत आहे, तरी देखील आपली जबाबदारी काय, आपलं गाव आपली जबाबदारी, आपलं घर आपली जबाबदारी, आणि ह्या सर्व करत असताना आपण शासनाचे जे नियम आहेत याचं तंतोतंत पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. शासनाने जी नियमावली लावली त्या नियमावलीचं आपण उल्लंघन करता कामा नये, याकरता आपण जागरूक राहिलं पाहिजे. कोविड परिस्थिती आहे, शासन सांगतं मास्क लावा, हरकत नाही, आपण मास्क लावलं पाहिजे, त्याशिवाय आपण बाहेर निघता कामा नये. त्यानंतर ज्या ज्या घटना घडतात आमचे, पण त्याचं जी पद्धत आहे त्याच्यामुळं आपला हा आजार कोणाला होणार नाही याची दक्षता घ्या. आपल्याला 14 एप्रिल देखील साजरी करायची, पण ती मागच्या वेळेस आपण घराघरात साजरी केली. ह्यावेळेस शासनाचे कसे आदेश असतील त्याप्रमाणे चौकामध्ये जर आपल्याला 10 लोकांना परवानगी दिली तर निश्चितपणे 10 लोकांनी एकत्रित येऊन, किंवा 20 लोकांना जर विहारामध्ये परमिशन दिली असेल तर निश्चितपणे 20 लोकांनी आपण त्या ठिकाणी एकत्रित येऊन मास्क, त्याच्यानंतर सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग याचं पालन करून आपण हे सर्व सण साजरे करू, असं मी इगतपुरी नगरपालिकेच्या आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं, रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी जाहीर करतो, येथे सांगतो, जय भीम, जय बुद्ध, जय भारत.